त्यांना ईडी घेऊन गेलेली आहे. काय कशा प्रकारे म्हणतात, काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील झाली होती. बघा, नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्यानं बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करतायत, मुखवटे उरवडून काढतायत, सत्य बोलतायत, त्यांच्या मागे आता देशभरामध्ये ईडी CBI वगैरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल, आम्ही वाट बघतो आहे, नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आत्ताच माझं सगळ्यांशी वरिष्ठ स्तरावरती बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची, म्हणजे चौकशी पण कशी 20-20 वर्षांनी करतायत ते. 20 वर्षापूर्वीचं प्रकरण, 25 वर्षापूर्वीचं प्रकरण, पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिलेली आहेत भाजपच्या नेत्यांचीच. आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महात्मा, त्यांना हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत, त्या महात्म्याने ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत, त्यांना का समज गेलं नाही, त्यांच्या घरी ईडी का नाही पोचली. आता ही सगळी प्रकरणं लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24